नमस्कार, प्रमिलास किचनमध्ये आज आपण दोन थंडगार असे हेल्दी मिल्कशेक कसे बनवायचे ते पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी इथे बनाना मिल्कशेक बनवणार आहे, त्यासाठी मी इथे दोन केळं बारीक चिरून घेतलेले आहे, ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे। एक चम्मच साखर टाकून घेणार आहे। आता मी यामध्ये 5-6 काजूचे तुकडे आणि 2-3 बर्फाचे तुकडे ते मी यामध्ये टाकून घेणार आहे। आता मी यामध्ये 1 कप थंडगार असं दूध टाकून घेणार आहे। हा माझा 250 ml कप आहे। तर मी आता यामध्ये थोडी फ्लेवरसाठी इलायची पावडर ते पण मी टाकून घेणार आहे। आता मी मिक्सर जारचं झाकण लावून याला फिरून घेणार आहे। तर आता आपला हा मिल्कशेक तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता थिक आणि किती क्रीमी हा मिल्कशेक तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। आता आपण ॲपल मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहूया। सर्वात अगोदर मी 1 ॲपलचे साल काढून बारीक चिरून घेतलेले आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकणार आहे आणि 1 चम्मच साखर टाकून घेणार आहे। आता यामध्ये 5-6 काजूचे तुकडे आणि 2-3 बर्फाचे तुकडे यामध्ये मी टाकणार आहे। आता यामध्ये थोडी विलायची पावडर आणि शेवटी 1 कप थंडगार असं दूध यामध्ये मी टाकून घेणार आहे। आता मिक्सरच्या जारचं झाकण लावून याला फिरून घ्यायचंय। तर आता आपलं हे थंडगार हेल्दी आणि क्रीमी असं हे मिल्कशेक तयार झालेलं आहे। या उन्हाळ्यात तुम्ही हे मिल्कशेक घरी नक्की ट्राय करून बघा। हेल्दी तर आहे ते मिल्कशेक, पण प्यायला पण खूप अप्रतिम लागते। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।